शास्त्रामध्ये तुळशी विवाहाचं आयोजन करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रुपात तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाह केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं. याचबरोबर कुणी तुळशी विवाहाचं आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फलप्राप्ती होते. तुळशी विवाह पूर्ण विधीपूर्वक केला जातो. भगवान शाळीग्राम हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. असं मानलं जातं की देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह माता तुळशीशी झाला. म्हणूनच या दिवशी घरोघरी तुळशी विवाहाचं आयोजन केलं जातं. खरं तर तुळशी विवाह घरोघरी साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र शिर्डीनजीक निमगाव बायपास रोडलगत असलेल्या हॉटेल वहिनीसाहेब येथे अभंग परिवारानं आपल्या हॉटेलच्या दारात तुळशी विवाह करीत वेगळा प्रयोग केलाय. शुभ फलप्राप्तीसाठी तुळशी विवाह करण्याची मान्यता असून आपल्या हॉटेलची भरभराट व्हावी यासाठी हॉटेलच्या संचालिका छाया दीपक अभंग यांनी यंदाचा तुळशी विवाह घराऐवजी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत संपन्न केला. बल्लाळु मुरुडं विनायकम गेल्या 9 महिन्यापासून शिर्डी एअरपोर्ट बायपास रोडला हॉटेल वहिनीसाहेब हे नॉनव्हेजचे रेस्टॉरंट सुरू झाले असून कंदुरी स्पेशल थाळी हे या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे. परिसरातील खवय्यांनी एकदा अवश्य भेट देऊन आस्वाद घ्यावा असं आवाहन हॉटेलच्या संचालिका छाया दीपक अभंग यांनी केलं आहे. नमस्कार, मी हॉटेल वहिनी साहेबांची सर्वे सर्वा बोलते. आम्ही हा आज तुळशी विवाह ठेवला होता. दरवर्षी आम्ही तुळशी विवाह घरी करतो, पण आत्ता आमच्या हॉटेलला 9 महिने झाले. मग घरी न करताना मी हा तुळशी विवाह आज आमच्या हॉटेलला केलेला आहे. आमच्या हॉटेलला आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आणि छोट्या कवयना पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने आम्ही गुरुबोल होऊन वगैरे आम्ही आज तुळशी विवाह केला होता. आता आमचे हॉटेल बायपास रोड निमगाव शिर्डी बायपास रोड निमगावला आहे. आमचे हॉटेल निमगाव बायपासला हॉटेल आहे. आमची हॉटेल वहिनीसाहेब हॉटेलचं नाव आहे, वहिनीसाहेब हॉटेल. तर प्लीज मी पंचकृषीतल्या लोकांना मी आग्रहाने आमंत्रण देते का प्लीज एकदा तरी आमच्या हॉटेलला या आणि भेट द्या. आमच्या हॉटेलचे स्पेशालिटी आहे का आम्ही कंदुरी थाळ्या, मटन कंदुरी, चिकन कंदुरी या थाळ्या आम्ही स्पेशली आमच्या हॉटेलच्या. तरी मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करते का एकदा तरी अवश्य आमच्या हॉटेलला भेट द्यावा. आता कंदुरी काय असेल असं लोकांना वाटत असेल तर कंदुरी हे आम्ही डायरेक्ट चिकन शिजायला टाकतो. कुठल्याही प्रकारचं असं मेळ भेसळ काहीच आमच्या हॉटेलला होत नाही आणि घरगुती पद्धतीने आमच्या हॉटेलला जेवण दिलं जातं. तर कृपा करून तुम्ही एकदा रुचक जेवण जेवायला एकदा तरी या तुम्ही. प्लीज तुम्हाला विनंती करते मी का आमच्या हॉटेलला भेट द्यावा. याप्रसंगी अभंग कुटुंबातील सदस्यांसह मित्रपरिवार उपस्थित होता. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.